नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत सध्या मार्केटमध्ये माक्याची कंचं म्हणजे स्वीटकॉर्न भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आता जरी हे स्वीटकॉर्न मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आपल्यासाठी उपलब्ध असतील तरी सुद्धा वर्षभर आपल्याला स्वीटकॉर्नची वेगवेगळ्या रेसिपीसाठी गरज भासत असते म्हणूनच आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले स्वीटकॉर्न दीर्घकाळासाठी कसे स्टोअर करून ठेवायचे म्हणजे फ्रोझन स्वीटकॉर्न कसे तयार करायचे हे ब्लाच कसे करायचे आणि त्याचा टिकाऊपणा कसा वाढवायचा म्हणजे आपल्याला वर्षभरासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला भरपूर प्रमाणात विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट आणि उच्च फायबर असलेले फ्रोझन स्वीटकॉन कसे करायचे हे दीर्घकाळ कसे टिकवायचे ते पाहूया हे पाय इथे मी चार स्वीटकॉर्न घेतलेत आता ह्या चारही स्वीटकॉर्नचे वरचे कवर आपल्याला अशा पद्धतीनं काढून घ्यायचे आहेत शक्यतो इथे आपल्याला मोठे स्वीटकॉर्नचे दाणे असलेल्या कणसांची निवड करायची आहे आधी स्वीटकॉर्न खूप नाजूक असतात त्यात ते सोलता सोलता आणखीन बारीक होतात म्हणजे सोलताना ते दबले जातात आणि त्याचे तुकडे पडतात म्हणून आपल्याला मोठे टपोरे स्वीटकॉर्न असलेली कणसं घ्यायची आहेत आपल्या एका स्वीटकॉनच्या कंसाचे सगळे कवर काढून झालेत त्याचे केसही काढून झाले आता या एका कंसाचे सूर्याच्या साहाय्याने कापून असे दोन भाग करायचे आणि हाताच्या साहाय्यानं स्वीटकॉनचे दाणे आपल्याला अशा पद्धतीनं काढून घ्यायचे सोलून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये ठेवायचे पाहताना तुम्ही किती पटपट निघतायत आपले दाणे आता याही पेक्षा पटपट दाणे कसे निघतील ते आपण पाहूया आपण एका कंसाचे दोन भाग केले होते आता एका भागाचे दोन भाग करायचे आणि अशा पद्धतीनं दाणे काढायला सुरुवात करायची पाहताय ना तुम्ही कसे पटपट निघतायत दाणे पहिल्या पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये दाणे पटपट निघतात आणि चेपलेही जात नाहीत अशा पद्धतीनं ना सर्व काणसांचे आपण सोलून दाणे काढून घ्यायचे हे पहा आपल्या चारही मक्याच्या कणसांचे दाणे काढून झालेत सोलून झालेल्या या दाण्यांचं वजन साधारणपणे पाऊन किलो तर नक्कीच असेल बघताय ना तुम्ही आपल्या मक्याचे दाणे म्हणजे स्वीटकॉर्न किती मोठमोठे आणि टपोरे आहेत ते आता सोलून झालेले हे स्वीटकॉर्नचे दाणे आपल्याला रनिंग वॉटर खाली म्हणजेच नळाच्या पाण्याखाली अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे दाण्यांना लागलेले मक्याचे केस किंवा इतर कीटक म्हणजे इतर कीड सुद्धा पाण्याने धुतली जाईल निघून जाईल स्वच्छ धुवून झालेले स्वीटकॉनचे दाणे आपल्याला अशा पद्धतीने एका आणि त्यातील पाणी काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा नळाच्या वाहत्या पाण्याखाली आपल्याला हे दाणे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून झालेले स्वीटकॉर्नचे दाणे आपल्याला वेळणीमध्ये असेच पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायचे जोपर्यंत स्वीटकॉर्न मधील पाणी निथळते तोपर्यंत आपल्याला इथे एका स्टीलच्या पातेल्यामध्ये दोन लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवायचे हे पहा आपल्या पाण्याला उकळी आलीये आता यामध्ये एक टेबलस्पून मीठ आणि दोन टेबल स्पून साखर घालायची आहे आता खळखळून उकळी येत असतानाच आपल्याला हे कॉर्नचे दाणे यामध्ये असे हळुवारपणे सोडायचे दाणे पाण्यामध्ये सोडल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं चमच्यानं हलवून घ्यायचे आता मोठ्या फ्लेमवरच आपल्याला हे दाणे उकळून घ्यायचे आहेत पटकन म्हणून आपण याच्यावर आता झाकण ठेवूया स्वीटकॉनला खळखळून उकळी आली आहे आता झाकण काढूया झाकण काढल्यानंतरसुद्धा आपल्याला मोठ्या फ्लेमवरच हे स्वीटकॉर्न तीन चार मिनटं असेच उकळवून घ्यायचे मोठ्या फ्लेमवर उकळी आणि त्यांना काय होतं याचं तुम्ही निरीक्षण केलं का हे पहा पहिल्यांदा मध्यभागी खळखळून उकळी येते आणि तीच उकी मग पातेल्या चाक सर्व बाजूंनी गोलाकार फिरत राहतेय त्यामुळे आपले सर्व दाणे एकसारखे उकळले जात आहेत आपल्या उकळीला पाच मिनटं झाली आहेत आता गॅस बंद करूया हे पहा आपले स्वीटकॉर्नचे दाणे पाण्यावर कसे तरंगू लागलेले आहेत याचा अर्थ ते आता पूर्णपणे शिजलेत ते आणखी शिजू नयेत म्हणून खळखवून उकळलेले स्वीटकॉनचे दाणे आपण एका वेळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे त्यातील सर्व पाणी निघून जाईल जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत आपण इथे एका पातेल्यामध्ये दोन लिटर थंडगार पाणी घ्यायचे त्यामध्ये बर्फाचे थोडेसे क्यूब्स घालायचेत आणि गरमागरम स्वीटकॉन आपण या थंडगार पाण्यामध्ये सोडायचे चमच्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं दोन मिनिटं हलवून घ्यायचेत आणि पाच मिनटं असेच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचेत आपले स्वीटकॉर्नचे दाणे आता पूर्णपणे थंड झालेत आता थंडगार पाण्यातून ते अशा पद्धतीने झाऱ्याच्या साहाय्यानं वेळणीत काढायचेत आणि त्यातील ता पाणी पूर्णपणे निथून घ्यायचे आपण फ्रोझन स्वीटकॉर्न तयार करतोय त्यामुळे यातील सर्व पाणी अगदी पूर्णपणे निथळायला हवं स्वीटकॉर्न फडफडीत व्हायला हवेत हे पहा आपले स्वीटकॉर्न पूर्णपणे फडफडीत झाले त्यातील सर्व पाणी निथळ आहे आता आपण ते प्लास्टिकच्या झीप बॅगमध्ये भरून घेऊया हे पहा इथे मी प्लास्टिकच्या चार पाच झीप बॅग घेतले आहेत आता एका चमच्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीने आपण हे बॅग बॅगमध्ये भरण्यास सुरुवात करूया या, या बॅगमध्ये साधारण तीनशे ग्रॅम स्वीटकॉर्न बसू शकतात परंतु आपल्याला यामध्ये तीनशे ग्रॅम स्वीटकॉर्न बसवायचे नाही आहेत आपल्याला बॅगमध्ये थोडीशी जागा रिकामी ठेवायची आहे म्हणजे बॅग थोडी पोकळ ठेवायची आहे म्हणून आपण यामध्ये दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम स्वीटकॉर्न भरणार आहोत आपल्या एका बॅगामध्ये स्वीटकॉर्न भरून झालेत आता ही बॅग आपण व्यवस्थित हळवारपणे झीप लॉक करून घेऊया हे पहा आपण बॅगेमध्ये अगदी पॅक फुल असे स्वीटकॉन भरलेले नाहीत बरीचशी जागा यामध्ये रिकामी ठेवली आहे सर्व स्वीटकॉर्न आपल्याला बॅग मध्ये अशा पद्धतीनं भरून घ्यायचे आहेत हे पहा आपल्या चारही बॅग्स भरून झाल्यात आता आपण त्याचं वजन करून पाहूया त्याआधी आपल्याला वजन काट्याचा झिरो सेट करून घ्यायचं आहे हे पहा पहिल्या बॅगेचं वजन एकशे नव्याण्णव ग्रॅम भरलंय म्हणजे दोनशे ग्रॅमला एक ग्रॅम कमी दुसऱ्या बॅगेचं वजन दोनशे एक ग्रॅम भरलंय आणि सर्व चारही बॅगचं वजन केलं असतं ते आठशे सहा ग्रॅम इतकं भरले म्हणजे प्रत्येक बॅग मध्ये आपले साधारण दोनशे ग्रॅम स्वीटकॉर्न बसलेत पहा आपले चारही मक्याच्या कांसांचे स्वीटकॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे व्यवस्थितपणे ब्लांच करून झालेत आता आपण ते फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवूया हे स्वीटकॉर्नचे दाणे फ्रीजरमध्ये आठ ते दहा महिने अगदी व्यवस्थितपणे टिकतात अजिबात खराब होत नाही आता वर्षभर जरी स्वीटकॉर्नचा सीझन नसला तरी आपण वर्षभरात केव्हाही यापासून स्वीटकॉर्न भेळ पिझ्झा पास्ता बर्गर हे आणि अशा प्रकारचे पदार्थ यापासून नक्कीच बनवू शकतो आता आपण या स्वीटकॉर्न पासून साधं सिंपल बेसिक स्वीटकॉर्न चाट करूया हे पहा इथे मी फ्रीझरमध्ये ठेवलेला दोनशे ग्रॅम स्वीटकॉर्नचा पॅक घेतलाय स्वीटकॉर्नची ची बॅग बर्फामुळे कडक झाली आणि आतल्या स्वीटकॉर्नला सुद्धा बर्फाचा लेअर तयार झालाय म्हणून आपण हे स्वीटकॉन प्रथम आता थंड पाण्यामध्ये घालूया म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला येतील स्वीटकॉर्न पाण्यामध्ये घातल्यानंतर त्यांच्या भोवती जो बर्फाचा लेयर तयार झाला आहे तो अशा पद्धतीनं आपण हातानं फोडून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता झाराच्या साह्यानं हे स्वीटकॉर्न आपण एका वेळणीमध्ये काढायचं आहे आणि त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे जोपर्यंत पाणी नीथत आहे तोपर्यंत आपल्याला इथे दोन वाट्या पाणी उकळवण्यासाठी ठेवायचे पाण्याला उकी आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपण निथून घेतलेले स्वीटकॉर्न यामध्ये घालायचेत स्वीटकॉर्नला खळकवून उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे हे पाय आपले स्वीटकॉर्न कसे वर तरंगून आलेत म्हणजे ते पूर्णपणे शिजलेत आता पुन्हा एकदा हे स्वीटकॉर्न आपण वेळणीत काढून घ्यायचेत आणि त्यातील पूर्ण पाणी निथवून घ्यायचे पूर्ण पाणी निथळल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष स्वीटकॉर्न चाट तयार करायला घेऊया त्यासाठी आपण उकडून घेतलेले स्वीटकॉर्न एका बाउलमध्ये घालायचे त्यानंतर एक मध्यम बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली तिखट हिरवी मिरची अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अगदी चिमूटभर मीठ अर्धा टीस्पून चाट मसाला पाव टीस्पून काळं मीठ एक टीस्पून पिठीसाखर एक टेबलस्पून टोमॅटो केचप आणि हे सर्व मिश्रण चमच्याचं साह्याने सा अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण स्वीटकॉन सुद्धा मीठ घातलं आहे यात चाट मसालासुद्धा आपण घालतो आहे काळं मीठसुद्धा वापरलं आहे त्यामुळे मिठाचा वापर, मिठा वापर करताना जरा विचारपूर्वकच करायचं आहे आपलं सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे एकजीव करून झालं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तयार झालं आहे आपलं स्वीटकॉर्न चाट तयार झालेलं गरमागरम चटपटीत कॉर्न चाट आता आपण एका आप सर्विंग प्लेटमध्ये सर्व्ह करूया हिरव्यागार फ्रेश काकडीनं त्याला सजवूया तुम्ही सुद्धा आत्ताच मार्केटमध्ये जोपर्यंत भरपूर स्वीटकॉर्न मिळत आहेत तोपर्यंत कॉर्न घेऊन या आणि त्यांना अशा पद्धतीनं ब्लांज करून फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवा आणि वर्षभरात जेव्हा केव्हा तुम्हाला कॉर्नचा एखादा पदार्थ खावासा वाटेल तेव्हा तो तयार करा व त्याचा आस्वाद घ्या आणि तुम्हालाही माझी स्वीटकॉर्नची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद